वेलकम स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 7th, टॉपिक सब्जेक्ट मैथ्स, टॉपिक नंबर 9, डायरेक्ट प्रोपोर्शन एंड इनवर्स प्रोपोर्शन. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिवीजन ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शन एंड इनवर्स प्रोपोर्शन. नाउ लुक एट दिस एग्जांपल इन डायरेक्ट प्रोपोर्शन. इन द प्रीवियस क्लास वी हैव लर्न हाउ टू कंपेयर टू नंबर्स एंड राइट देम ऑन द फॉर्म ऑफ रेशो. मागच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलेलं आहोत की रेशोच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने नंबर्स आपण कंपेअर करतो. आता लुक ॲट दिस पिक्चर. नाव वी सी द डिव्हिजन ऑफ द सर्कल मेड बाय इन इट्स डायमीटर्स. आता या ठिकाणी प्रत्येक सर्कलमध्ये एक डायमीटर काढलेला तुम्हाला दिसतो आहे, आणि त्या ठिकाणी डायमीटरची संख्या आणि असणाऱ्या सर्कलचे जे भाग पडत आहेत, ठीक आहे, त्याची तुलना आपण या ठिकाणी करणार आहोत. Do you see the relationship between the number of diameters and the number of divisions they gave rise to? Now in this first picture, we had to draw one diameter. Ata pahilya circle madhe mi kay kele, in figure A, one diameter makes two parts of the circle. Eka diameter madhe mula kay zalele, don bhag circle che zalele tumhala distay. In figure B, two diameters make 4 parts of the circle. आता दुसऱ्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहायला गेलात, दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही पाहायला गेलात, तर त्या ठिकाणी दोन डायमीटर्समुळे सर्कलचे 4 भाग झालेले तुम्हाला दिसत आहेत. इन फिगर सी 3 डायमीटर्स मेक्स 6 पार्ट्स ऑफ द सर्कल. अँड इन फिगर डी 4 डायमीटर्स मेक्स 8 पार्ट्स ऑफ द सर्कल. 4 डायमीटरमुळे काय झालं आहे, 4 व्यासांमुळे त्या वर्तुळाचे 8 भाग झालेले आहेत. म्हणजे पहिल्या वर्तुळामध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत, दुसऱ्या वर्तुळामध्ये 2 व्यासामुळे वर्तुळाचे 4 भाग झालेले आहेत, तिसऱ्या वर्तुळामध्ये 3 व्यासामुळे वर्तुळाचे 6 भाग झालेले आहेत, आणि चौथ्या वर्तुळामध्ये साधारणपणे 4 व्यासांमुळे वर्तुळाचे 8 भाग झालेले आहेत. नाव कम्पेअर द रिलेशनशिप बिटवीन डायमीटर्स अँड द नंबर ऑफ सर्कल्स इन डिव्हिजन मेथड. द नंबर ऑफ डिव्हिजन अपॉन द नंबर ऑफ डायमीटर्स अपॉन द नंबर ऑफ डिव्हिजन इज इक्वल टू 1/2. जर तुम्ही पाहायला गेलात तर 1/2 अशा पद्धतीने कम्पॅरिझन तुम्हाला पाहायला मिळतं. देन 2/4, then 3/6, and then 4/8. Therefore, the ratio of number of diameters to the number of division remains constant, is equal to 1/2. जर तुम्ही पाहायला गेलात तर रेशो जो डायमीटरचा आहे आणि डिव्हिजन नंबर ऑफ डिव्हिजन्स जे आहेत, म्हणजे जो तयार झालेला व्यासामुळे तयार झालेल्या वर्तुळांची संख्या आणि व्यासांची संख्या यांचं गुणोत्तर जे आहे ते तुम्हाला समान दिसतं. Therefore, इट इज ऑल्सो अ डायरेक्ट प्रपोशन. म्हणजे डायरेक्ट प्रपोशनमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर इन डायरेक्ट प्रपोशन द डिव्हिजन ऑफ व्हेरिएबल्स इज कॉन्स्टंट. डायरेक्ट प्रपोशनमध्ये व्हेरिएबल्सचं जो डिव्हिजन असतं ते कॉन्स्टंट असतं. हे मागच्या इयत्तेमध्ये मागच्या तासिकेला तुम्ही अभ्यासलात. आता उजळणी वजा आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून ह्या घटकाचं तुम्हाला दृढीकरण होईल किंवा ह्या घटकामध्ये काय अडचणी येत असतील तर त्या तुमच्या दूर होतील. नाउ लुक ॲट दिस एक्झाम्पल रिलेटेड विथ द डायरेक्ट प्रपोशन. द कॉस्ट ऑफ 12 quintals of soya bean is 36,000 rupees. How much will 8 quintals cost? Now look at this. The quantity of soya bean and the cost of soya bean is, and there the number of the cost of the quantity of soya bean and the cost of soybean is in a direct proportion. That's why let's express the ratio and find out octet and formula of equation. म्हणजे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 12 किलो सोयाबीनची किंमत 36,000 रुपये आणि 8 किलो
That's why या ठिकाणी यांचा नंबर ऑफ डिव्हिजन जो आहे तो कॉन्स्टंट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. देअरफॉर कॉस्ट प्राइस ऑफ 12 क्विंटल्स सोयाबीन्स is 36,000 rupees. Therefore, cost price of 8 quintals soya bean is X. आता या ठिकाणी काय करणार आहोत आपण? 8 क्विंटल सोयाबीनची किंमत X रुपये मानणार आहोत. आणि या ठिकाणी यांचा जो भागाकार आहे तो स्थिर दिसतो आपल्याला, त्यामुळे याची मांडणी करताना आपण डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये करणार आहोत. देअरफॉर इक्वेशनच्या व्हॅल्यू मध्ये 12 क्विंटल ची किंमत 36,000 रुपये, देन 8 क्विंटल ची किंमत X रुपीज असे आपण मानतो. आता या ठिकाणी आपलं समीकरण तयार होतं, इक्वेशनचा फॉर्म्युला तयार होतो, त्यानंतर आपण गुणाकाराच्या रूपामध्ये याची मांडणी करून उदाहरण सोडवणार आहोत. 1,000 by 8. Therefore, x is equal to 36,000 multiplied by 8 divided by 12. ठीक है? x आगे ऐसा आ रहा है. तो निकले गुणाकार चल को हमें जब बना सकते हैं तिरका गुणाकार के लिए. तिरका गुणाकार के लिए हमें तो 12 गुणे x बराबर 36,000 गुणे 8 है. 12 multiplied by x is equal to 36,000 multiplied by 8. हाँ 12 इकड़े क्या होतो? न्यूमरेटर असल्यामुळे तो डिनोमिनेटर होतो. काय होतं? भागिले होतो. एक्स इज इक्वल टू या ठिकाणी आता भाग घालू शकता तुम्ही. 12 च्या पाण्यामध्ये 36 आहे का बघा. 36 त्याचमुळे 3,000 रुपये आला. एक्स इज इक्वल टू 3,000 मल्टीपाय 8 एक्स इज इक्वल टू 24,000 रुपीज. म्हणजे या ठिकाणी कॉस्ट प्राइस ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज इक्वल टू 24,000 रुपीज. 8 किलो सोयाबीनची किंमत किती आली तर 24,000 रुपये आली. आता डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये काय असतं तर जो काही त्यांचा भागाकार असतो तो स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी असं समीकरण तयार करून उदाहरण सोडवू शकतो. हे उजळणी मला तुमचं आता या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आपण घेतलेलो आहोत. सो स्टुडंट, सम व्हॉलेंटियर्स हॅव गॅदर्ड टू डिग अ पिट्स फॉर द प्लांटेशन ऑफ ट्री. म्हणजे झाडं लावण्यासाठी काही व्हॉलेंटियर्सनी काय केलेले खड्डे काढलेले. इफ 15 व्हॉलेंटियर्स दे विल टेक 90 पीट्स फॉर 15 व्हॉलेंटियर्स ना 90 खड्डे काढायचे, 90 पीट्स काढायचे, त्यासाठी त्यांना 6 डेज लागलेले. दे हॅव टू 6 डेज. अँड 10 व्हॉलेंटियर्स दे विल टेक 9 डेज टू डिग पीट्स ऑफ 90 पीट्स ऑफ 10 व्हॉलेंटियर्स. म्हणजे 10 व्हॉलेंटियर्सना साधारणपणे 90 खड्डे काढायला 9 दिवस लागलेले आहेत. नाव इफ द नंबर ऑफ व्हॉलेंटियर वेन द नंबर ऑफ व्हॉलेंटियर डिक्रीजेस मोअर डेज आर रिक्वायर्ड. जेव्हा व्हॉलेंटियरची संख्या कमी होते तेव्हा लागणारे दिवस जास्त लागतात आपल्याला असं दिसतंय. आणि जेव्हा व्हॉलेंटियर्सची संख्या वाढते तेव्हा लागणारे दिवस आपल्याला कमी दिसतात. म्हणजे इफ द नंबर ऑफ व्हॉलेंटियर डिक्रीजेस द मोअर डेज आर रिक्वायर्ड अँड वेन द नंबर ऑफ व्हॉलेंटियर इन्क्रीजेस फिवर डेज आर रिक्वायर्ड. इज दिस इन अ डायरेक्ट प्रपोर्शन? हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असलेलं तुम्हाला पाहायला मिळतं का? नाही. इट इज
एट इनवर्स प्रपोर्शन बट द प्रोडक्ट ऑफ द नंबर्स ऑफ डेज एंड द नंबर्स ऑफ वॉलेंटियर्स 15 मल्टीप्लाई बाय 6 इज इक्वल टू 19 एंड 10 मल्टीप्लाई बाय 9 इज इक्वल टू 90 दैट्स व्हाई द प्रोडक्ट ऑफ द नंबर ऑफ डेज एंड द नंबर ऑफ वॉलेंटियर्स रिमेन्स कॉन्स्टंट पण याच्यामध्ये मात्र वॉलेंटियर्सची संख्या आणि लागणारे दिवस यांचा गुणाकार केला तर तो मात्र आपल्याला कसा दिसतोय स्थिर दिसतोय दॅट्स वाय इट्स ॲन इनवर्स प्रपोर्शन म्हणजे हे काय आहे व्यस्त प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं नाव लेट्स टेक वन एक्झाम्पल ऑफ रिलेटेड विथ इनवर्स प्रपोर्शन नाव लुक ॲट दिस एक्झाम्पल इन इनवर्स प्रपोर्शन द स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअर हाऊस लास्ट 30 डेज फॉर 4,000 पीपल म्हणजे एका शासकीय गोदामातील जो धान्य साठा आहे 30 दिवस पुरतो 4,000 लोकांना हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 पीपल मग 6,000 लोकांना तो किती दिवस पुरेल असं विचारलं नाऊ स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट 30 डेज फॉर 4,000 पीपल सपोज स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट एक्स डेज फॉर 6,000 पीपल समजा आपण असं म्हटलं की 30 दिवस लागतं 4,000 लोकांना पुरत असेल तर एक्स दिवस 6,000 लोकांना धान्य पुरतं असं आपण मानलं तर इन दिस एक्झाम्पल नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ पीपल इज अँड इनवर्स प्रपोर्शन देअरफॉर द नंबर ऑफ डेज अँड द नंबर ऑफ पीपल्स द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ डेज अँड द नंबर ऑफ पीपल इज अल्सो नंबर ऑफ पीपल इज अल्सो रिमेन्स कॉन्स्टंट पण या ठिकाणी जे काही लागणारे दिवस आहे आणि धान्याचा जो साठा आहे त्याचा गुणाकार मात्र कसा दिसतो आपल्याला स्थिर दिसतो म्हणून इनवर्स प्रपोर्शनमध्ये आपण चलाची मांडणी गुणाकाराच्या रूपामध्ये करणार आहोत 30 × 4,000 देअरफॉर x × 6,000 ठीक आहे त्यामुळे काय होतं तर 30 लोकांना 4,000 दिवस पुरतं धान्य तर एक्स प्रमाणे 6,000 दिवस पुरे आता या ठिकाणी पुढची मांडणी आपण करणार आहोत एक सांगे असा राहिला आणि हा गुणाकाराच्या रूपामध्ये जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागिले जातात शून्याला शून्य निघून जातात एक्स इज इक्वल टू 30 × 4 एक्स इज इक्वल टू 120 सॉरी या ठिकाणी अजून भाग घालवतोय आपण इथं भाग चालतोय आपला अजून 6 × 6 म्हणजे 35 × 4 इज इक्वल टू 20 देअरफॉर 6,000 पीपल्स 6,000 पीपल हॅव 20 डेज लास्ट ग्रेन म्हणजे 6,000 लोकांना तो 20 दिवस पुरणार आहे अशा पद्धतीने इनवर्स प्रपोर्शनमध्ये आपण उदाहरण सोडवू शकतो नाव इन द इनवर्स प्रपोर्शन द प्रोडक्ट ऑफ व्हॅल्यू ऑफ द इक्वेशन इज कॉन्स्टंट अँड इन डायरेक्ट प्रपोर्शन द या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये मात्र चलांचा भागाकार स्थिर असलेला आपल्याला पाहायला मिळतो इन इनवर्स प्रपोर्शन द प्रोडक्ट ऑफ द व्हेरिएबल इज कॉन्स्टंट अँड द डायरेक्ट प्रपोर्शन द डिव्हिजन ऑफ व्हेरिएबल इज ऑल्सो कॉन्स्टंट नाव लुक द नाव नेक्स्ट द पार्टनरशिप आता पार्टनरशिपमध्ये व्यवहार कशा पद्धतीने केला जातो याचं एक छोटंसं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण या पाठाची पूर्ण उजळणी आपली संपते नाव व्हॉट मीन बाय पार्टनरशिप काही वेळेला पार्टनरशिपमध्ये सुद्धा काय केला जातो भागीदारीमध्ये सुद्धा व्यवसाय चालू केला जातो व्हेन स्टार्टिंग अ बिझनेस एंटरप्राइजेस मनी इज रिक्वायर्ड फॉर अन ऑफिस रॉ मटेरियल्स एक्सेट्रा धिस अमाऊंट इज कॉल्ड कॅपिटल यालाच आपण काय म्हणतो भांडवल असे म्हणतो अँड टू अँड मोअर पीपल स्टार्टेड
द बिजनेस अँड दे इन्व्हेस्ट देअर कॅपिटल्स इन द फॉर्म ऑफ द रेशो. म्हणजे ते ज्या प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे ते दोघांच्या प्रमाणामध्ये नफ्याचं वाटपसुद्धा केलं जातं. द प्रॉफिट मेड ऑर लॉस इनकर्ड इज शेअर्ड बाय द पार्टनर इन प्रपोशन टू द मनी ईच वन हॅज इन्व्हेस्टेड. आणि या पद्धतीने त्यांची भागीदारीच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याच प्रमाणामध्ये त्यांचं काय केलं जातं, तर जे प्रॉफिट असतं ते प्रॉफिटसुद्धा शेअर केलं जातं. नाव लुक ॲट दिस एक्झाम्पल. झेलम अँड अथर्व इन्व्हेस्टेड 2100 and 2800 rupees रिस्पेक्टिवली अँड स्टार्टेड अ बिझनेस. दे मेड अ प्रॉफिट ऑफ 3500 rupees. हाऊ शूड इट बी शेअर्ड? नाव लेट्स अस फाइंड आउट द प्रपोशन ऑफ द इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचं प्रपोशन काढावं लागेल. 2100 rupees आणि 2800 rupees अशा प्रमाणामध्ये यांनी भांडवल गुंतवलेलं आहे. झेलमनं 2100 आणि अथर्वनं 2800. दॅट्स वाय 2100 upon 2800 = 3/4 याला भाग घालवल्यानंतर 3/4 हे त्यांचं प्रमाण प्रपोशन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रपोशन ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 3:4. द प्रॉफिट मस्ट ऑल्सो बी शेअर्ड इन द सेम प्रपोशन. आता प्रॉफिटसुद्धा त्याच प्रपोशनमध्ये शेअर केलं जाणार आहे. नाव लेट्स झेलम्स प्रॉफिट बी 3x अँड दॅट ऑफ अथर प्रॉफिट इज इक्वल टू 4x. 3/4 म्हणजे 3x आणि 4x असं आपण मांडलेलं आहे त्यांचं प्रॉफिट. नाव 3x + 4x इज इक्वल टू टोटल प्रॉफिट 3500. देन देअर फॉर 7x इज इक्वल टू 3500 ॲज द टोटल प्रॉफिट इज इक्वल. नाव द एक्स इज इक्वल टू 7 काय केला 3500 आपण भाग घालवला इज इक्वल टू 500. नाव झेलम शेअर्ड इज इक्वल टू 3x इज इक्वल टू 3 काय करणार आहोत आपण 5 करणार आहोत म्हणजे 1500 rupees. 1500 इज शेअर्ड ऑफ झेलम अँड अथर्व शेअर इज इक्वल टू 4x इज इक्वल टू 4 × 500 इज इक्वल टू 2000 rupees. म्हणजे अशा पद्धतीने भागीदारीचा व्यवसाय जर आपण चालू केला तर त्याचं प्रॉफिट शेअर जे करतो आपण ते इन्व्हेस्टमेंटच्या रूपामध्ये तेवढं इन्व्हेस्टमेंट करतो तेवढंच प्रॉफिटसुद्धा त्याच प्रमाणामध्ये शेअर केलं जातं. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या पाठाची उजळणी वजा आपण उदाहरणं काही पाहिलेली आहेत. तुम्ही या पाठावरची बाकीची उदाहरणं जी आहेत ती सोडवायची आहेत आणि काय शंका असल्यास इफ एनी क्वेरीज असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता. थँक्स.